आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं प्रथमतः स्वागत. आपण ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर बघतोय आणि ह्या चॅप्टर मधलं रिलेशन अमाउंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशो म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील जो संबंध आहे तो त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध हा भाग जो आहे तो आपण इथं पाहणार आहोत. इथं बघा आता मी काय केलेलं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे एबीसी. हा राईट अँगल ट्रायंगल अँगल बी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, अँगल सी जो आहे तो थीटा डिग्रीचा आहे. आता थोडस अॅक्यूट अँगलच्या बाबत म्हणजे लघुकोनाच्या बाबत आपल्याला माहिती आहे, जर राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर त्याचे इतर जे दोन म्हणजे जो अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणजे राईट अँगल आहे तो सोडून इतर जे दोन अँगल असतील ते दोन्ही अॅक्यूट अँगल असतात आणि त्या दोघांचे जर ऍडिशन बघितलं अँगल ए आणि अँगल सी. बघा आता थोडस कच्च करूया बाबा, मी जरा थोडासा हा भाग समजून देतो. ए आणि सी या दोघांची बेरीज आहे ती 90° असणार आहे. का तर सगळ्या अँगलची जर बेरीज केली आपण अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती येतं आपल्याला माहिती आहे 180 डिग्री. बरोबर आहे ना, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. जरा थोडासा हा भाग समजून घेऊया. मला आता अँगल ए चं मेजर काढायचंय, ए बी चं मेजर घेतलेलं आहे मी 90 डिग्री. बरोबर आहे, अँगल सी जो आहे तो थीटा डिग्रीचा आहे आणि हा या तिघांची बेरीज आहे ती 180 डिग्री. आता अँगल ए बरोबर काय येणार आहे बघा, 180 हे प्लस 90 आहे ते मायनस 90 होईल आणि हे प्लस थीटा आहे ते मायनस थीटा होईल. म्हणजे अँगल ए इक्वल टू 180 - 90 म्हणजे या दोघांचे वजाबाकी करता येते 90 - थीटा. म्हणजे साहजिकच आहे बाळानो, मी जर हे डायरेक्ट सांगितलं असतो ना हा अँगल बी 90 चा आहे, हा थीटा आहे म्हणजे हा 90 - थीटा कसा येतोय तर तुम्ही बघितलं आता दोन अॅक्यूट अँगल जे एक राईट अँगल म्हणते त्याचं मेजर जे थीटा आहे ते जर 90 तून वजा केलं तर दुसरा तुम्हाला आपोआप हा अँगल मिळेल. म्हणजे हा ए जो अँगल आहे तो अँगल ए 90 - थीटाचा असणार आहे, 90 - थीटा. बरोबर ही बाब लक्षात आली तुमच्या. आता आपण पुढे जाऊया. आपण पहिलं रिलेशन जे आहे ते पहिलं रिलेशन मी इथं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. बघा पहिलं रिलेशन, रिलेशन नंबर 1. आता खरं तर ऍक्च्युली यात दोन प्रकारची रिलेशन होती बाळानो, एक कॉम्प्लिमेंटरी अँगलचं जे आहे ते रिलेशन होतं आणि को रिलेशन म्हणजे सहसंबंध जो आहे तो एक भाग वेगळा होता. पण आता तो भाग काय केलेला आहे तो एकत्रितरित्या इथं दिलेला आहे. ऍक्च्युली मी अगोदर कॉम्प्लिमेंटरी अँगलचं घेतो आणि मग जो को रिलेशनचा भाग आहे तो नंतर म्हणजे याच व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया. आता मी पहिलं कॉम्प्लिमेंटरी अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हा पहिला भाग, म्हणजे कोटिकोण म्हणजे काय, जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90° असते तेव्हा ते दोन्ही कोण एकमेकाचे कोटिकोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. बरोबर आहे, म्हणजे इथं बी 90° असल्यामुळं कोण ए आणि कोण सी, अँगल ए आणि अँगल सी या दोघांची बेरीज आहे ती 90° आहे. चला ठीक आहे, आपण आता या अँगल सी च्या बाबत मी एक रेशो मानतो साइन थीटा. आता याच्या अगोदर आपण बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे की ही रेशो कसे मांडायचे. बरोबर, त्यामध्ये अपोजिट साइड, ऍडजसंट साइड, हायपोटेनस वगैरे आपण मांडत होतो, म्हणजे समोरील बाजू, लगतची बाजू, कर्ण हा जो भाग आहे तो आपण लिहित होतो. परंतु मी इथं इन शॉर्ट मध्ये घेणार आहे, तुम्हाला हिचा सराव झालेला आहे असं मी गृहित धरलेलं आहे. आपण थोडस हा एक भागपट्टी इथं लिहून ठेवूया म्हणजे हे उपयोगाचे आहे आपल्याला. ओ एच बरोबर ए एच आणि ओ ए म्हणजे सक लक आणि सल, म्हणजे सक ह्या हा भाग बऱ्याच जणांना माहित आहे. ओ एच म्हणजे हा साइन रेशो आहे, हा काय आहे तर हा कॉस रेशो आहे आणि हा रेशो आहे तो टॅन रेशो आहे. चला ठीक आहे, आता मला थीटा अँगलचा साइन रेशो म्हणायचा आहे. थीटा हा थीटा आहे त्याचा, म्हणजे ओ एच अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आता थीटाच्या अपोजिट जर साइड बघितली तर कोणती आली, ए बी बरोबर आहे, ए बी अपॉन हायपोटेनस. ओ एच आहे ना, ओ एच म्हणजे समोरील बाजू छेद कर्ण, कर्ण कोणता आहे तर एसी, ए बी अपॉन एसी, याला क्रमांक देतो मी 1. बरोबर आहे, आता बाळानो मी ह्या 90 - थीटाच कोसाइन रेशो लिहितो, कॉस इन ब्रॅकेट 90 - थीटा, 90° - थीटा बघूया. आता कॉस 90 - थीटा, आता कोसाइन रेशो लिहायचा आहे म्हणजे काय तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, लगतची बाजू छेद कर्ण. आता 90° - थीटाची लगतची बाजू जी आहे ती इथं येणार आहे, म्हणजे कोणती येणार आहे, ए बी बरोबर आहे, ए बी येणार आहे.
अपॉन हाइपोटेनस म्हणजे हाइपोटेनस कोणता याचा एसी बरोबर आहे त्याला क्रमांक दिलाया 2 जरा या दोन्ही रेशोचे म्हणजे हे साइन आणि कॉस रेशोचे दोन्ही मानले आहेत आपण ह्याचा राइट साइड जर बघितला तर राइट साइड इक्वल आहेत आहेत का बघा ab अपॉन ac sin थीटा इक्वल टू ab अपॉन ac आणि cos 90 minus थीटा म्हणजे सुद्धा ab अपॉन ac म्हणजे याचा अर्थ की तर हे जे आपण इक्वेशन मांडले आहे त्या इक्वेशनची राइट साइड इथे ab अपॉन ac याही इक्वेशनची राइट साइड ab अपॉन ac जेव्हा राइट साइड इक्वल असतात तेव्हा लेफ्ट साइड सुद्धा इक्वल असतात म्हणजे काय म्हणता येईल तर sin थीटा इक्वल टू cos 90 थीटा म्हणजे sin थीटाचा रेशो एकाच ट्रायंगल मध्ये थीटा अँगलचा रेशो आणि cos 90 थीटा याचा रेशो हे दोन्ही रेशो कसे असणार आहेत तर इक्वल असणार आहेत बरोबर आहे आपण याचं जरा उदाहरण मांडूया समजा मी इथं जर पहिला भाग फॉर एग्जांपल याचं घेतो आपण एग्जांपल घेऊया आपण थीटा इक्वल टू 40 डिग्री मानला मी थीटा 40 अंशाचा आहे जर ह्यात किंमत बदलली तर काय येईल बघा sin थीटाची किंमत दिलेली 40 sin 40 डिग्री इक्वल टू cos इन ब्रैकेट 90 minus 40 डिग्री कारण का थीटा 40 आहे ना या फॉर्म्युलात मी किंमत बदलली याचा अर्थ sin 40 डिग्री इक्वल टू cos 90 minus 40 म्हणजे किती आलं cos 50 डिग्री sin 40 डिग्री इक्वल टू cos 50 डिग्री हा दुसरा एखादा आता हे एग्जांपल आपण घेतलं दुसरा एग्जांपल पर आपण घेऊ शकतोय बघा थीटा बरोबर हा किती घेताय तुम्ही घ्या की थीटा बरोबर 65 चला 65 डिग्री बघूया आता याच फॉर्म्युला मध्ये ही रेशो हे लिहायचे संबंध काय आहे तर sin थीटा इक्वल टू cos 90 minus थीटा बरोबर आहे मग sin 65 इक्वल टू cos 90 minus 65 बरोबर आहे मग sin 65 sin 65 याची किंमत ह्या गुणोत्तराची किंमत आणि cos 90 वजा 65 म्हणजे किती आलं बघा बघू बरोबर आहे cos 25 डिग्रीची किंमत ही दोन्ही किमती कशी असणार आहेत एकत्र असणार म्हणजे याचा ह्या दोघांची बेरीज बघा 90 येते ना 65 आणि 25 90 40 आणि 50 90 हे कॉम्प्लिमेंटरी अँगल मधला जो सहसंबंध आहे तो सहसंबंधाचा हा पहिला भाग आहे बघा पहिला रिलेशन असं तर आपण दुसरंही रिलेशन मांडू शकतो जरा दुसरं रिलेशन मांडूया बघूया आता दुसरं रिलेशन आता या दुसऱ्या रिलेशन मध्ये आपण पहिला इथं साइन घेतला होता साइन थीटा बरोबर cos 90 minus थीटा आता आपण घेऊया cos थीटा प्रथमतः घेऊया पहिलं आपण cos थीटा घेऊया cos थीटा म्हणजे थीटा अँगलचं कोसाइन रेशो आता थीटा अँगल आहे बरोबर आहे म्हणजे हा इथा आला बरोबर आहे त्याचा कोसाइन रेशो म्हणजे ह्या पट्टीतला आपण जरा विचार करूया हा कॉस रेशो आहे म्हणजे काय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे ललची बाजू छेद करणं आता या थीटाची ऍडजसंट साइड जी आहे ती कोणती बघा बरोबर आहे बीसी आहे आणि हायपोटेनस बदललेला नाही हायपोटेनस तोच आहे तो म्हणजे एसी कॉस थीटा बरोबर बीसी अपॉन एसी बरोबर आहे आता काय करूया साइन 90 मायनस थीटा घेऊया आता 90 मायनस थीटाचा अँगल कुठे आला बघा इथं आला ए ए व्हर्टेक्स जवळ 90 मायनस थीटाचा अँगल आला आता त्याचा साइन रेशो घ्यायचा आहे साइन रेशो म्हणजे काय अपोजिट साइड आपण हायपोटेनस म्हणजे समोरील बाजू छेद करणं 90 वजा थीटाची समोरील बाजू कोणती बरोबर आहे कोणती आहे बीसी अपॉन हायपोटेनस हायपोटेनस म्हणजे कोणता आहे तर एसी बीसी अपॉन एसी यालाही क्रमांक 1 देतो आणि याला क्रमांक 2 देतो हे आपलं दुसरं विधान आहे त्या दुसऱ्या विधानात बरोबर आहे आता इथेही जरा विचार करा ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये ह्या इक्वल साइनच्या राईट साइडला बीसी अपॉन एसी याही इक्वेशनच्या राईट साइडला बीसी अपॉन एसी म्हणजे राईट साइड आहेत त्या दोन्हीच्या इक्वल आहेत
म्हणजे लेफ्ट साइड सुद्धा कशी असणार आहे इक्वल असणार आहे बरोबर आहे म्हणजे काय करता येईल सो cos थीटा इक्वल टू sin 90 minus थीटा बरोबर आहे हे दुसरे रिलेशन झालं cos थीटा इक्वल टू sin 90 minus थीटा आपण आता इथे एक उदाहरण घेऊया फॉर एग्जांपल मी आता इथे थीटा बरोबर जो आहे तो थीटा इक्वल टू 35 डिग्री घेतो थीटा बरोबर 35 आहे मग आता फॉर्म्युला माहिती आहे cos थीटा इक्वल टू sin 90 minus थीटा मग cos थीटा सॉरी थीटा कितीचा आहे 35 डिग्री आहे थीटा 35 डिग्री cos 35 डिग्री इक्वल टू sin 90 minus 35 sin 90 minus 35 बघू आता cos 35 बरोबर sin आता 90 minus 35 90 वजा 35 बरोबर किती आलं 55 55 डिग्री म्हणजे cos 35 या गुणोत्तराची किंमत आणि sin 55 या गुणोत्तराची किंमत या दोन्ही गुणोत्तराची किंमती कशी असणार समान असणार आता आपण हे पहिलं उदाहरण घेतलं अजून एक दुसरे घेऊया बघा दुसरे थीटा बरोबर किती घेऊया आता थीटा बरोबर 57 म्हणतो 57 डिग्री बरोबर मग इथं काय येणार आहे तर फॉर्म्युला cos थीटा बरोबर sin 90 minus theta बरोबर आहे म्हणजे cos थीटा बरोबर cos थीटा थीटा किती दिलेला आहे 57 घेतलेला आहे आपण 57 डिग्री इक्वल टू sin 90 minus 57 बघा किती येते मग cos 57 इक्वल टू sin किती आलं बघा 90 वजा 57 म्हणजे बरोबर आहे 33 अशा पद्धतीने तुम्ही हे दोन रिलेशन जे प्रामुख्याने पहिलं रिलेशन sin थीटा इक्वल टू cos 90 minus थीटा cos थीटा इक्वल टू sin 90 minus थीटा आता हे लक्षात कसे ठरवायचं sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा आणि cos थीटा बरोबर sin 90 वजा थीटा अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता हे दुसरं रिलेशन झालं आता एक तिसरं रिलेशन दिलेलं आहे बघा आता हे तिसरं रिलेशन काय बघूया मी तिसरं रिलेशन घेतो बघा हा भाग पुसून टाकतो आता ह्याच ट्रायंगल वरून आपण रिलेशन नंबर 3 जे आहे ते रिलेशन नंबर 3 आपण पाहणार आहोत तिसरं रिलेशन बघा आता मी घेतो टॅन थीटा थीटा म्हणजे हा अँगल आहे सी व्हर्टेक्सवरचा अँगल आहे त्याचा टॅन रेशो म्हणजे काय तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू आता थीटाची जी समोरील बाजू जी आहे ती समोरील बाजू कोणती बघा थीटा अँगल लिहिता आहे त्याच्या समोरची बाजू आली एटी अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे थीटाची लगतची बाजू आहे ती बीसी आहे त्याला क्रमांक देऊया ए टॅन थीटा बरोबर ए बी छेद बी सी आता दुसरा घेऊया टॅन 90 मायनस थीटा 90 वजा थीटाचा टॅन रेशो आता हा 90 वजा थीटा ए व्हर्टेक्स जवळचा अँगल आला त्याचाही रेशो लिहिताना काय बघा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू 90 वजा थीटाच्या समोरची बाजू आहे ती बी सी आहे छेद ऍडजसंट साइड म्हणजे 90 वजा थीटाची लगतची बाजू आहे ती ए आता या स्टेटमेंटला आपण दोन क्रमांक देऊया आता या दोघांचाही गुणाकार करूया म्हणजेच काय स्टेटमेंट नंबर 1 इंटू 2 बेरीज नाही बरं का इथं बघा गुणिले मग काय आलं तर लेफ्ट साइडला लेफ्ट साइड न मल्टिप्लाय करूया टॅन थीटा गुणिले टॅन
90,000 थीटा tan थीटा गुणिले tan 90,000 थीटा बरोबर आता डाव्या बाजूला गुणलं उजव्या बाजूला गुणूया म्हणजे AB अपॉन BC हा पहिल्याचा उजवी बाजू झाली दुसऱ्याची उजवी बाजू आहे गुणिले BC अपॉन AB आता काय झालं बघा त्या BC ला हे BC गेलं AB ला AB गेलं म्हणजे काय आलं तर tan थीटा गुणिले tan 90 थीटा बरोबर हे सगळंच गेलं हे कस कुठल्या क्रियेने गेलं तर भागाकाराच्या क्रियेने गेलं आणि भागाकाराच्या क्रियेमध्ये सर्व जातं त्यावेळी भागाकार 1 येतो बघा म्हणजे tan थीटा गुणिले tan 90 थीटा त्याचा गुणाकार जो आहे तो गुणाकार किती येतो 1 येतो हे तिसरं रिलेशन आहे tan थीटा * tan 90 थीटा बरोबर 1 आता खरच का हो सर हे बघूया आपण आता याचं खर ऍक्च्युअली फॉर एग्जांपल घेऊया मग हे कसं येतं तर थीटा बरोबर जे आहे ते थीटा बरोबर आपण 42 अंश घेऊया 42 डिग्री बरोबर आहे विधान काय आहे तर tan थीटा * tan 90 थीटा = 1 त्या दोघांचा गुणाकार 1 येतो आता थीटा ची किंमत बघूया tan 42 डिग्री * tan 90 42 ह्याचा गुणाकार 1 च येणार tan 42 42 डिग्री * tan 90 42 म्हणजे tan किती आलं बरोबर आहे 48 डिग्री = 1 आता हे ओळखायचं कसं जरा विचार करा हे 42 आणि 48 आपण हे 48 मिळवताना 42 90 ने माइनस केले सबट्रॅक्ट केले मग या दोघांची जर ऍडिशन केली तर ऍडिशन किती येणार बघा 90 येणार म्हणजे हे दोन्ही कॉम्प्लिमेंट ट्रायंगल आहे आणि कॉम्प्लिमेंट ट्रायंगल मध्ये tan 42 * tan 48 = 1 येणार आहे बरोबर आहे असे रीतीने हे जे तिसरं रिलेशन आहे tan थीटा * tan 90 थीटा = 1 बरोबर आहे आता चौथं जे रिलेशन आहे ते चौथं रिलेशन जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी अँगलशी निगडीत नाही बघा कॉम्प्लिमेंटरी अँगलशी निगडीत नाही बघूया आता मग मी इथं जरा लिहितो sin थीटा थीटाचा अँगल फक्त विचारात घेतलेला आहे इथं sin थीटा बरोबर काय आलं sin थीटा बरोबर o / h समोरील बाजू छेद कर्ण म्हणून थीटा इथं अँगल आहे त्याची समोरील बाजू आहे ती AB अपॉन हायपोटेनस त्याचा हायपोटेनस आहे तो AC AB अपॉन AC याला क्रमांक देऊया 1 बरोबर आहे चौथं रिलेशन आपण सांगतो बाळांना आता पुढे cos थीटा बघूया cos थीटा cos कोसाइन रेशो म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस आहे म्हणजे दगडची बाजू छेद कर्ण थीटाची ऍडजसंट साइड आहे ती BC अपॉन हायपोटेनस हायपोटेनस कर्ण आहे तो AC BC अपॉन AC क्रमांक 2 बरोबर आहे आता पुढे tan थीटा बघूया म्हणजे थीटाची तीनही रेशो लिहितोय आपण पण tan थीटा म्हणजे काय तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू थीटाची समोरील बाजू जी आहे ती AB AB अपॉन ऍडजसंट साइड BC AB अपॉन BC क्रमांक 3 बरोबर आहे आता काय करूया स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 या दोघांचाही भागाकार करू म्हणजे विधान 1 ला विधान 2 ने भागाकार करूया बघा स्टेटमेंट नंबर 1 डिवाइडेड बाय 2 एक भागिले दोन एक ला दोन ने भाग करावं मग आता भागाकार करत असताना डाव्या बाजूला भागले पाहिजे आणि उजव्या बाजूला भागले पाहिजे मग आता डावी बाजू आहे याची sin थीटा आणि भागिले cos थीटा एक मिनिट sin थीटा भागिले cos थीटा
आता sin थीटा डाव्या बाजूला भाग घालू आम्ही उजव्या बाजूने भाग घालूया माझा उजवी बाजू h आहे ab upon ac ab upon ac आता याचा भागाकार भागिले बघा मुख्य छेदाची रेष जी आहे ती मी बरोबर चिन्हाच्या समोर दिलेली आहे लिहिताना ही छेदाची रेष लहान आहे ही छेदाची रेष मोठी कारण तो प्रमुख भागाकाराचा आहे आणि त्यामुळे छेद लिहिताना व्यवस्थित काय आहे त्याचा cos थीटा चा छेद bc upon ac म्हणजे इथं bc upon ac हे लेखनातला चूक होता कामा नाही हे लिहिताना व्यवस्थित द्या आता छेदस्थानी भागाकार आहे म्हणजे भागिले तो जर परत गुणाकारात रूपांतर करायचा असेल तर ह्याचा भागिले आहे म्हणजे याचा इनव्हर्स करावा लागेल म्हणजे याचा गुणाकार व्यस्त लावा लागेल म्हणजे काय हो हे लिहिताना छेदस्थानचा इथे अंशस्थान द्यावा लागेल अंशस्थानचा इथे छेदस्थान म्हणजे कुठं बघा कसं लिहायचं ते sin थीटा भागिले cos थीटा बरोबर आता लिहितोय कसा बघा ab upon ac बरोबर आता मात्र इथं भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी आपण गुणिले करूया पण गुणिले करताना छेदस्थानी जो भागाकार आहे तो उलटा करावा लागेल म्हणजे काय करावं लागेल ac छेदस्थानी इथे अंशस्थानी आलं आणि b च्या अंशस्थानी इथे आलं छेदस्थानी म्हणजे ac upon bc लक्षात आता इथं काय झालं बाळांनो तर या ac ला हे ac जाईल म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा बरोबर काय आलं इथं राहिलं अंशस्थानी न्यूमरेटरला ab राहिलं आणि डिनॉमिनेटरला bc राहिलं ab अपॉन bc म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू आता ab अपॉन bc पण ab अपॉन bc म्हणजे काय बरोबर ab अपॉन bc म्हणजे काय tan थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू काय येतं tan थीटा sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू काय येतं तर tan थीटा tan थीटाची व्हॅल्यू कशी काढता येते तर sin भागिले cos म्हणजे tan आता हे लक्षात कसं ठेवायचं sin डिवाइडेड बाय cos इक्वल टू tan त्या पट्टीतच sin डिवाइडेड बाय cos इक्वल टू tan अशा पद्धतीने ही जी चार रिलेशन आहे हे चार रिलेशन तुमच्या लक्षात आले असतील असं मला वाटतंय आता पुढे आपण एक काही प्रश्न ह्याच्यात रिलेशन वरचे जे प्रश्न आहेत ते रिलेशन वरचे प्रश्न आपण आता सोडवून बघूया यामध्ये मग हे जरा थोडस लिहिणार तुम्ही त्या शंकाराने बघा प्रॅक्टिस सेट 8.2 मधला जो आहे तो सॉरी प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन आहे ज्याच्यावर प्रॉब्लेम सेट मधला काय सांगितलं चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर दी फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे खाली दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नासाठी योग्य पर्यायाची निवड तुम्ही करायची आता विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू असा पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा हे आपण घेतोय प्रॉब्लेम सेट 8 आणि त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे त्यातला पहिला आकडा आहे बघा आणि पहिल्या आकड्याचे पर्याय दिलेले पहिला पर्याय दिलाय तर sin थीटा इक्वल टू cos 90 मायनस थीटा हा पहिला पर्याय दिलाय बी दुसरा पर्याय दिलाय cos थीटा इक्वल टू tan 90 मायनस थीटा पुढे तिसरा दिलाय sin थीटा इक्वल टू tan 90 मायनस थीटा आणि tan थीटा इक्वल टू tan थीटा इक्वल टू tan 90 मायनस थीटा आता याचं कुठलं रिलेशन त्यात रिलेशन फक्त एकच आहे बाळा कुठलं तर sin थीटा इक्वल टू cos 90 मायनस थीटा आणि cos थीटा इक्वल टू sin 90 मायनस थीटा म्हणजे इथलं तुमचा जो पर्याय आहे तो ए पर्याय तुमचा बरोबर परफेक्ट इथे येतोय sin थीटा इक्वल टू cos 90 मायनस थीटा
आता यातलाच एक चौथा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. यातला हा पहिला आकडा झाला आपला पहिल्या क्वेश्चन मधला. यातलाच क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे चौथा, पहिल्या क्वेश्चन मधला चौथा आकडा दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणजे असं म्हटलेलं आहे cos 28 भागिले sin 52 डिग्री बरोबर किती असा प्रश्न विचारला. सोपा भाग आहे sin आणि cos मध्ये. आता बारकाईने जर विचार केला तर या दोन्ही अँगलची ऍडिशन केली 28 आणि 52, त्या दोघांची बेरीज करूया. 28 अधिक 52 किती येते 52 बरोबर आहे 90 आलं. म्हणजे हे दोन्ही जे आहेत ते दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, म्हणजे कोटी कोणत एकमेकाचे. मग एकाला बदलूया cos ला बदलतो मी. मग आता बघा cos 28 हे सोडवायचं असतं कसं ते सांगतोय तुम्हाला. cos 28 डिग्री अपॉन sin 52 डिग्री. आता हे बदलूया. cos 28 म्हणजेच काय, cos चा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो आहे तो कोणाशी आहे, sin शी आहे. म्हणजे cos काढून टाका तिथं काय वापरूया आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो sin वापरूया. पण sin लिहिताना इथं 90 - 28 करावं लागेल बरोबर ना. कारण त्याला कारण काय आहे तर sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा बरोबर ना. sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा. बघा 90 वजा 28 केलं आणि इथं sin 52 आलं. खरं ऍक्च्युली इथं काय पाहिजे, cos थीटा इक्वल टू sin 90 मायनस थीटा. cos थीटा बरोबर sin 90 वजा थीटा बरोबर आहे. आता इथं बघा cos 28 आहे म्हणजे थीटा 28 दिलेला आहे, म्हणून cos 28 बरोबर sin 90 वजा 28 भागिले sin 52 आहे तसं ठेवलं. एकच ट्रिग्नॉमेट्रिक रेशो बदलला मी. मग आता इथं काय आलं बघा, sin 90 वजा 28 म्हणजे sin किती आलं बरोबर आहे sin 52 झालं भागिले sin 52. आता त्याच रेशोनं त्याच रेशोला भागाकार लागला, भागाकार किती येणार एक. म्हणजे याची किंमत किती असणार आहे तर एक किंमत असणार आहे. तुमचा ऑप्शन कुठला आहे तर डी ऑप्शन आहे, तो डी ऑप्शन येईल बरोबर आहे. आता अशाच पद्धतीचं एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर बघा, अजून एक मी फॉर एक्झाम्पल घेतो. इथं sin 40 अपॉन cos 50. आता याचं उत्तर किती येणार, आता काय करायचं, साईन आणि कॉस मधला रिलेशन आता आपण सोडवून बघितलं बघा, त्याचं उत्तर एक येतंय. तिथं सुद्धा उत्तर किती असणार, एकच उत्तर असणार आहे. का तर 40 आणि 50 ची बेरीज 90 येते, म्हणजे हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. मग साईनच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल तर कॉस घ्यावं लागेल. मी सोडवतोय बघा कॉस, पण लिहिताना काय 90 - 40, कारण का साईनचा जो किंमत आहे थीटाची ती 40 दिलेली अपॉन cos 50 काय झालं बघा तू आता बरोबर cos 90 - 40 म्हणजे cos 50 आलं अपॉन cos 50. cos 50 ला cos 50 गेलं, दोन्ही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो एकच आहेत, म्हणजे याची किंमत किती येणार आहे एक येणार बरोबर. अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरण वेगवेगळ्या किमती घेऊन सुद्धा तुम्ही तयार करू शकता, तुम्ही स्वतः सोडवू शकता बरोबर आहे. आता त्याच बरोबर प्रॉब्लेम शीट मधला हा क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 आपण बघतोय. प्रॉब्लेम शीट मधला क्वेश्चन नंबर 5 आहे फिलिंग दी ब्लँक्स म्हटलेले बरोबर आहे. आणि पहिले दिलेले साइन 20 बरोबर कॉस किती डिग्री घ्यावं लागेल असं विचारलेलं. आता काही करायचं नाही, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत साइन 20 आणि कॉस टिंबटिंब. मग आता काय करावं लागेल सांगा तू, ह्याची किंमत 20 दिलेली आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, म्हणजे 90 मधून हा 20 जर वजा केला तर किती आलं 70. म्हणजे कॉस किती घेतलं पाहिजे तर 70 घेतलं पाहिजे. कळलं, साइन 20 बरोबर कॉस काय येणार आहे 70. दुसरा याच पद्धतीनं जर फॉर एक्झाम्पल म्हणलं तर आपण तुम्ही सांगू शकाल कॉस 30 डिग्री घेतलं मी बरोबर साईन किती असेल मला सांगा. कसं काढायचं उत्तर याच बरोबर आहे 90 आणि दिलेला अँगल आहे 30, तो वजा करायचा 90 - 30 बरोबर किती येणार आहे
60 डिग्री म्हणजे sin किती येणार आहे 60 डिग्री येणार बरोबर आहे आता दुसरे दिलेले tan 30 डिग्री into tan चौकट दिलेले बरोबर 1 आता हे दोन्ही कॉम्प्लिमेंट ट्रायंगल पाहिजे इथे 30 पाय आहे म्हणजे इथे किती अंशाचा कोन पाहिजे आता दिले 90 वजा दिलेला कोन किती आहे 30 म्हणजे बरोबर किती आला 60 म्हणजे इथे किती येणार आहे tan 60 अंश म्हणजे tan 30 गुणिले tan 60 बरोबर उत्तर किती येणार आहे 1 बरोबर आहे आता तसं दिलेले तुम्हाला तिसरा पर्याय cos 40 डिग्री बरोबर sin किती आता गणित सुद्धा सोडवायला लागणार नाही sin किती आहे तुम्हाला सांगायचं हां इथे दिलेला अँगल किती आहे 40 आहे 90 मधून 40 वजा करा बरोबर आहे म्हणजे इथे किती येणार आहे 50 डिग्री म्हणजे काय आलं तर कच्चं काम जर म्हटलं तर कच्चं काम काय 90 वजा 40 बरोबर किती येणार आहे 50 अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या प्रश्नातला पहिला आणि चौथा आकडा आणि क्वेश्चन नंबर 5 जो प्रॉब्लेम चेक म्हणता तुम्ही सॉल्व करू शकता आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या ज्या 0 30 45 60 आणि 90 डिग्रीच्या साइन कॉस आणि टॅनच्या ज्या किमती आहेत त्या किमतीचा जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बघूया आज हा कॉम्प्लिमेंटरी अँगलचा आणि रिलेशन अमाउंट ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा भाग जो आहे तो आज इथं संपलेला आहे आजच्यासाठी आपण धन्यवाद हॅव अ गुड डे